की तुमच्यामध्ये 12 वर्षांचा डिफरन्स आहे, एज गॅप आहे. सो त्या एज गॅपमुळे काही घरी प्रॉब्लेम्स आहे का? एज गॅपवरून काही स्पेसिफिकली बोललं गेलं होतं का की नाही? कारण की आधी असं होतं की मुलामुलीमध्ये 3 ते 4 वर्ष मॅक्झिमम आणि किंवा 5 वर्ष, आताही 5 वर्ष मॅक्झिमम मानली जातात, पण त्यावेळी तुमच्यामध्ये 12 वर्षाचा डिफरन्स होता. तर त्यावेळी घरच्यांचं काय रिॲक्शन होतं एकूणच जेव्हा तुम्ही आणि लग्न करायचं ठरवलं तेव्हा? कारण की राहुल सरांनी पण जेव्हा त्यांच्या आई वडिलांना सांगितलं असेल तेव्हा एवढी लहान मुलगी असं वयाने काही झालं होतं का असं विचारते. नाही असं एज गॅप वरून काहीच नाही, एज गॅप वरून असं काही झालं नव्हतं. बेसिकली तो जो काय म्हणायचं, तो जो प्रश्न निर्माण होतो तो जोडीदाराबरोबर निर्माण होतो. म्हणजे सी, एका एज नंतर मी काहीतरी वर्षाचा घडतो आणि ती लहान असते, तर तो आमच्या दोघांमधला भाग होता. त्यामुळे घरच्यांचा तसा काही संबंध नव्हता आणि ते म्हणले की तुम्हाला याची जाणीव आहे ना. हां, माझे बाबा मला तेच म्हणाले की आत्ता तुला असं वाटते की अरे फक्त 12 वर्षांचं अंतर आहे, काही वर्षांनी तुला वाटेल की अरे बापरे 12 वर्षांचं अंतर आहे आपल्यात. ह्याची जाणीव तुम्ही ठेवा की वय जसं वाढत जाईल तसा तो डिफरन्स काही कमी नाही होणार, तो डिफरन्स पण तसाच राहील. पण ते आम्हाला माहिती होतं आणि त्या सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट केल्या होत्या. आम्हाला नाही माहित असं विचार जुळत असल्यामुळे एकाच क्षेत्रात असेल ना तर काही यंगच वाटत प्रॉब्लेम नसतो. हो, सो आता 12 वर्ष लग्न लवकर झालं, करिअर आणि संसार असं एकत्रच सगळं तुझ्या अंगावर आलं असेल. सो ते कसं मॅनेज केलं? कसरत होती का काही सगळं, संसार आणि मग घर मॅनेज करा, फॅमिली मॅनेज करा, करिअर बनवायचंय ते मॅनेज करा, सो ते कसं कसरत होती तुझी घरी? नाही, कसरत नव्हती, कारण आम्ही दोघंही एकाच फील्डमधले होतो. सो आपल्या क्षेत्रात जे अप्स अँड डाऊन्स येतात ते एकमेकांना माहिती होतं. सो आता समजा असं झालं की अरे ह्याच्याकडे काम, ह्याचं काम चालू आहे आणि माझं काम चालू नाही आहे, तर त्याला माहिती असायचं की मी एखाद्या प्रोजेक्टला मी का नाही म्हटलंय किंवा मी हे प्रोजेक्ट का घेतलंय. सो आमच्यामधलं हे जे अंडरस्टँडिंग होतं ना, ते आम्हाला वर्क लाईफ आणि फॅमिली लाईफ बॅलन्स करायला खूप खूप बरं झालं.